माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। तुकोबारायाने सांगितलं झाड लावा झाड जगवा, तुकोबारायाने सांगितले। आमच्यासारखा वडणारा होता महाराज, लावलं झाड कशाचे, गांजाचे झाड लावलं, बागचा बाग लावलं। पोलिसाला कळल्यावर काय उशिरा हो यायला आले, पोलिसाच्या गाडी पी 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 आल्यावर सगळी उपडून नेलं, त्यालाही अटक केलं। म्हणलं काय कशा करता केलास, तुकोबारायाने सांगितलं म्हणून केलं, मला काय सांगितलंय, झाडे लावा झाडे जगवा ते सांगितलं का? अनुसंधान नाही, खून नाही, विश्वास नाही, जेथे विश्वासाची नाही तेथे दुःखा पार नाही। त्या निजामबादकडे कार्यक्रमाला गेलो मी, एका म्हातारीने महाराज चला चहा प्यायला म्हणली, गेलो चहा प्यायला। चहा प्यायला गेलो, गुणाने चहा पिऊन यावा का नाही पाटील, चहा पिलो। माय तुला लेकरे किती आहेत म्हणलो, महाराज तीन पोरं आहेत म्हणले। मला काय करतेत माय, काय नाही म्हणले, एक 500 रुपये कमी होते। बरं झालं म्हणलो, काय करा कमी न राहावं। दुसरं काय करते माय, रोज 200 रुपये कमी होते, 500 आणि 200 700 झाले। तिसरं काय करते माय, तुझ्याने मोकाट फिरते म्हणले, झालं घरला चहा प्यायला बोलून तुझ्याने मोकाट फिरते म्हणले। पण जेथे विश्वासाची नाही तेथे दुःखा, आमच्यावर विश्वास नाही, टाळकेऱ्यावर विश्वास नाही, भजनी मंडळावर विश्वास नाही, देवने महाराज तिकडे कार्यक्रम। आता गावाचं नाव सांगणार, कार्यक्रमाला गेलो आणि सहावा दिवस होता माझा, 2 दिवस तिकडेच होतो आणि परत त्याच गावातून यायचं होतं, प्रसादाचा दिवस होता। म्हणलं आता प्रसादाची वेळ झाल्या, म्हणलं 10 वाजलेत, कीर्तन ऐकावं, प्रसाद घेऊन जावं म्हणून उतरलो तिथं। उतरल्याबरोबर हेल्मेट घालून 5-25 माणसं बस स्टँडला, हेल्मेट घालून एवढ्या टिको राहतात, हेल्मेट घातले। म्हणलं काय असेल का, भांडणं फिंडणं झाल्या, रस्त्यानं चालो, रस्त्याने तेवढेच माणसं। मंडपात गेलो, भजन मंडळ मंडपात, मंडपाच्या भोवतालून उभा टाकला चोपदार, असे टिकोरं घेऊन हेल्मेट घालून। म्हणलं का आहे महाराज, म्हणलं हे का आहे, तुम्हाला माहीत नाही का महाराज, म्हणलं आज सप्त्याचा शेवट आहे। म्हणले मग शेवट असं का होते, हिशोब आहे मला सप्त्याचा आज, काय बरी बुरी झाली तर हे। जेथे विश्वासाची नाही तेथे दुःखा पार नाही, माय बाबा विश्वासानं देवाचं नाव घ्या, पण देवाचा आम्हाला कळाला नाही, एवढा द्रष्टांचा सांगू सेवा समाप्त। देवाचं नाही, देवच कळला नाही, कोणता देव, कवाचा देव, कृतयुगातला देव का द्वापर युगातला देव, काही कलियुगातला देव, घरातला देव का शेतातला देव का गावातला देव का देवळातला देव, कागदावरला देव, लाकडावरला देव, लोखंडाचा देव, सोन्याचा देव, चांदीचा देव, देवच देव महाराज, किती देव आहेत। बरोबर आहे, आमच्या महाराजाला माहित आहे किती, अजून आता 33 कोटी म्हणू का 36 कोटी म्हणा, आता अजून वाढलेत। आता एकाचा ताळमेळ एकाला नाही महाराज, कुणी काहीच कुराले, कुणी काहीच कुराले, कुणी हिरवेच कपडे, कुणी पांढरेच कपडे, कुणी भगवेच कपडे, कुणी निळेच कपडे, त्याचे संत न्यारे, ह्याचे संत न्यारे, त्याचे ग्रंथ वेगळे, त्याचे ग्रंथ वेगळे, त्याच्या आचार्य विचार, ह्याचा आचार्य विचार वेगळा। बालाजीला गेलो पाटील मी, बालाजीला माझं इकडली सव आपल्या टोपी घेऊन जाय लेवायची सव, गेलो तिथं दर्शनाला जावा म्हणलो, पट्टून महाराजानं मारली घेऊ मला, टोपी काढ म्हणले, टोपी काढ म्हणले महाराज आमची, वसंत महाराज सगळे महाराज तिथं, टोपी मारल्याबरोबर आता म्हणलं बरं झालं काढलो टोपी, बोट उमटली महाराज, दर्शन घेतलो आलो। मग 15 दिवसानं गुरुद्वारामध्ये गेला, नांदेडला सप्ताह होता चालू, जा म्हणलं गुरु नानाचं दर्शन घ्या, म्हणून गुरुद्वारामध्ये गेलो, तिथं ध्यान आलं मार खाल्लेलं, टोपीच्या डोक्याला होती ती काढून खिशात घातलो, तिथं दिलो रट्टा, टोपी घाल म्हणलं, कोणाचं खरं धरा ना मिळे शास्त्र एका माझी एक, भिन्न भिन्न देख मार्ग त्याचे, इथं वाटोळ झालं माय बापू आमचं, इथं वाटोळ झालं, कारण सांगणारे तसलेच, ऐकणारे तसलेच, सांगते शिंगाणी ऐकती गैबाणी। एका डाळा एका माणसाला 2 दिसू लागते साहेब, माणसं 2 दिसू लागते, एकाचे 2 दिसतेत कवा कवा, एकाचे 2 दिसू लागल्यावर तिनं म्हणली बायकोनं म्हणली जावा म्हणली दवाखान्यात जावा चटबण्या, तुम्हाला एकाचे 2 दिस आलेत म्हणली, 100 रुपयाची नोट काढून दिली, माळ इकली होती बिचारीनं, दिली गेलं किंवा बाजारात,
डॉक्टर साहेब बसले होते शिव नाहीत बघ तुम्ही म्हणता महाराज आमचे डॉक्टर वसुधराव तिकडले डॉक्टर होते. मग ते गेलं आता एकाचे दोन दिसून आलेत म्हणून या डॉक्टरांना बघितले दमाले या एका मागे एक या गर्दा करू नका. म्हणाले मी तरी डॉक्टर कसं असं म्हणत असतील. गेलं बसला खुर्ची टेबलवर बसला. हां बघितला डॉक्टर कोणाकोणाला तपासायचा म्हणला जरा त्याने इकडे इकडे चापळून बघायला एकटाच आहो मला साहेब मी एकटाच आहे की म्हणला. हा असं आहे का म्हणला मला एकाचे चार दिसतात मला. आता हे ना दोन दिसल्यात म्हणून डॉक्टरकडे गेलो जरा एकाचे चार दिसलो तर कोणाचं नीट कोण करा खरंच लागला म्हणून खाजवी चालले दवाखान्यात त्वचा रोगतात ना डॉक्टर खरंच लागला म्हणून खाजवी चालले डॉक्टर गच करून खाजीत बसले तर कोणाचं कोण नीट करा. तसलं आमचं झालं माय बापो बारका खेकडा मोठा खेकडा सगळे खेकडेच ते बारका खेकड्याला मोठा म्हणालाय अरे नीट चाल बघायला शेकीकड रस्ता एकीकड आणि चलायलाही शेकीकड नीट चाल की. त्या बारक्यानं म्हणलं आप्पा तुम्ही नकर चलून दाखवा म्हणलं त्या मोठ्या खेकड्याला चलून दाखवा म्हणलं त्याने बी तसलंच करू लागलं. तसली आमची पद्धत झाली माय बापो एकाचा ताळमेळ एकाला लागणार. असंच गावामध्ये काही पिणारे माणसं होते एवढा द्रष्टांचा अंशवा समाप्त करतो. पिणारे माणसं मग ही पिणाऱ्या माणसं माणूस मेला की भजन मंडळ त्याच्या जायचेच नाहीत. भजन आता काय मेल्यानंतर रात्रभर भजन करतो आम्ही पण ते पिणारा माणूस मेलं की त्याच्या घरला जायचे नाहीत. मग पिणारे मोठी हुशार राहते एक 5-25 पिणारे मिळाले म्हणले आता हे आपल्यात ही ना गेलेत म्हणले आपलं माणूस मेल्यावर आपलं आपलं तापास तयार करत म्हणले भजनाचाच तापास तयार करत म्हणले आणले लगे टाळं आणले पकवाजं आणले पेटी आणली आणले सरदाम सगळं जोडले की खरंच मेलं की हो पिणारं मेलं. मेल्यावर आता त्याला एकाला बोलवायचं नाही देवणी पाटलाला बोलवायचं नाही गणेश पाटलाला बोलवायचं नाही शिवसा महाराजाला बोलवायचं नाही त्या पाटलिण्याला बोलवायचं नाही कोणालाच बोलवायचं म्हणलं ते माळकऱ्याला जाऊ द्या चला म्हणले आपलं आपलं 50 झेंडे शिवले 50 टाळं आणले निघारी घेऊ मग आता. मग आता आनंद तेरा मावच ना एवढा आनंद झाला एवढा गगनी आनंदानं मावे चाले भजन करी. मग ते 100 ग्राम पियायचे 200 ग्राम पिल ते त्या दिवशी आनंदानं झेंडेवाली पुडी केली त्याची तर पद्धतीनं बरोबर केली झेंडेवाली पुडी झाली त्याच्या मागे टाळ करी ते सगळं सारखेच टाळकरी 25 माग 50 झेंडेवाले माग. लातूर सारखी मोठी मोठं शहर होतं रस्ते किती होते त्याचा पत्ता लागेना ते झेंडेवाले पिणारे घुसले एका गल्लीत. मग त्या झेंडेवाल्याकडे टाळकऱ्याने तर बघा कुणीकडे गेले ते टाळकरी घुसले एका गल्लीत टाळकरी घुसले तर घुसले मोड घेणाऱ्याने ते बघा कुणीकडे गेले हे टाळकरी माळकरी हे घुसले एका गल्लीत ते घुसले तर घुसले मागायला बायाने तर बघावं ते घुसले एका गल्ली एकाचा ताळमेळ एकाला लागणं माय बापो हो. ते पिणारे ते झेंडेवाले म्हणा कुठे गेलो बडं बघा ते टाळकिरी वार कुठे गेले टाळकिरी बघा कुठे गेले झेंडेवाले बघा एकाचा ताळमेळ एकाला लागणं तसली अवस्था आमची झाल्या माय बापो. म्हणून विचार करा देव येत आपुला तो एक देव संतांना सांगितलं देव येत कोणता एक म्हणावं कोणता एक म्हणावं कोणताही म्हणा पण एकच म्हणा आणि एक विद्या भक्ती असावं एका देवाची भक्ती करा आणि भक्ती करून आपल्या जन्माचं सार्थक करून घ्या जन्माचं सार्थक करून घ्या. कारण एक विधा भक्ती की ज्याच्या दृष्टीमध्ये अभेदपणा आहे ज्याला भेद नाही त्याला एक एक विधा भक्ती म्हणावं. आमच्या दृष्टी सगळेच दिसू लागलेत सगळेच दिसू लागले 33 कोटी दिसतेत कारण दृष्टी एक असावं. मूळ सिद्धांती भेदची नाही ना पुरुष ना स्त्री काही त्याला बुकेवाला जमत नाही दिसत नाही त्याला इबितवाला दिसत नाही त्याला अष्टगंधवाला दिसत नाही. बघा कसे आहे एक विधा भक्ती ज्याच्या दृष्टीमध्ये अभेदपणा आला त्यालाच भक्त म्हणावं आणि त्याच्याच घरी देव राप्त बरं नक्की नाही.